आझाद समाज पार्टीचे मुख्य महासचिव मनीष दरासर. दादा, काय सांगाल तुम्ही या मोर्चाबद्दल, तुमची भूमिका काय? सर्वांना क्रांतिकारी जय दिन, जय शिवराय. मी मनीष साठे, महाराष्ट्र मुख्य महासचिव आझाद समाज पार्टी. आज या ठिकाणी कलेक्टर ऑफिसवर लाखोच्या संख्येने हा जो मोर्चा काढण्यात आलेला आहे, याचे कारण असे की 13 एप्रिलला जो जनसमुदाय लोटतो, लाखोच्या संख्येने बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याकरिता, जन्मोत्सव मना करण्याकरिता जो समुदाय येतो, त्यामध्ये राणा दाम्पत्य निळा दुपट्टा परिधान करून आले होते. व त्या ठिकाणी ब्रिगेडचे राजेश वानखडे यांनी फक्त आंदोलनाच्या स्वरूपात नारा दिला की कोण आला रे, कोण आला, भाजपचा दलाल आला. माझा प्रशासनाला एकच म्हणणं आहे की यावरून त्यांच्यावर आंदोलनाचे गुन्हे दाखल करायला पाहिजे होते. 135 असो, 149 असो, 188 असो, अशा प्रकारचे गुन्हे दाखल न करता षडयंत्र करून राणा दाम्पत्यांनी महिलांना, आपल्या भगिनीच आहे त्या, त्यांना समोर करून विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळं आज जो जातीधर्माचा जातीधर्म अक्षपक्ष संघटना बाजूने ठेवून सगळे एक सोबत आलेलं आहे, कोणतंही इथे पक्षाचं बॅनर दिसत नाही तुम्हाला, फक्त निळा झेंडा, भगवा झेंडा, हिरवा झेंडा, पिवळा झेंडा, याच या सर्व जातीधर्माचे लोक या मोर्चामध्ये, लाखोंच्या संख्येने आलेला आहे, यामध्ये सामील झालेला आहे. अशा याकरता सामील झालेला आहे की या राणा दाम्पत्याचा चेहरा हा उघडा पाडण्याकरिता त्यांना दाखवून द्यायचा आहे की आपल्याला यानंतर कोणत्याही समाजावर, कोणत्याही जातीधर्माच्या लोकांवर त्यांनी असा खोटा गुन्हा दाखल केला नाही पाहिजे. त्यामुळं हा मोर्चा कलेक्टर ऑफिसवर करण्यात आलेला. जय भीम, जय शिवराय.